राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला यांच्या सार्धशतीला सन 2019 मध्ये 150 वर्षे, तसेच सेवाग्राम येथील त्यांच्या वास्तव्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। हा आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी मानबिंदू आहे, कारण सेवाग्राम मध्ये 1933 ते 1948 पर्यंत महात्मा गांधीचं वास्तव्य होतं, आणि इथूनच क्विट इंडिया, चले जाओ, डू आर डाय ही मूवमेंट आपल्या महाराष्ट्रातून देशभर गेली होती। या प्रसंगाचं औचित्य साधून सेवाग्राम परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने 266.53 कोटी रुपयाचा सेवाग्राम विकास आराखडा हा प्रस्तावित केला होता, त्यापैकी मागील वर्षात 25 कोटी आणि या वर्षी 93.80 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत। 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि शशिकांतजी वैशिष्ट्य बघा, की 150 वर्ष हे जेव्हा महात्मा गांधींची आपण सार्धशती साजरी करतोय, गांधीजींचा जो विचार होता की काँग्रेस विसर्जित करा, त्या विचारांनी प्रभावित होऊन वर्धा जिल्ह्यात 6 च्या 6 नगरपालिकेमध्ये काँग्रेस समाप्त झाली, 8 च्या 8 पंचायत समितीमध्ये काँग्रेस समाप्त झाली, आणि या 21 तारखेला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस समाप्त होऊन महात्मा गांधींनी जो विचार या देशासमोर काँग्रेस विसर्जनाचा मांडला होता, तो वर्धा जिल्ह्यातून सुरुवात झाला आहे, आणि हा विचार आपल्याला महाराष्ट्रातून देशापर्यंत न्यायचा आहे।